नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी हेल्दी अशी एक क्रिसमस स्पेशल केकची रेसिपी घेऊन आले आहे. गव्हाचा टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट वापरून बनवलेला केक. पण त्याआधी अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कोणताही केक परफेक्ट तयार होण्यासाठी त्याचं मेजरमेंट जे आहे परफेक्ट असणं गरजेचं आहे. इथे या केकसाठी मी मार्केटमध्ये जो 200 ml कपचा सेट मिळतो तो वापरला आहे. या केकसाठी इथे मी 270 ग्रॅम रेडीमेड गव्हाचं पीठ घेतलं आहे. जे मार्केटमध्ये मिळतं ते कपने हे 2.5 कप एवढं आहे. चक्कीमधून दळून आणलेलं गव्हाचं पीठ खूप बारीक असतं, फाईन असतं, त्यामुळे मी इथे रेडीमेड गव्हाचं पीठ वापरते आहे. त्यानंतर इथे मी घेतली आहे 120 ग्रॅम गुळ पावडर. ही 1 कप एवढी आहे. याऐवजी तुम्ही गुळ बारीक चिरून तोही वापरू शकता. त्यानंतर मी टुटी फ्रुटी घेतली आहे 100 ग्रॅम. इथे मी काही मिक्स ड्रायफ्रूट घेतले आहेत. त्यामध्ये 5 ते 6 खजूर बारीक तुकडे करून, अक्रोड 2 टेबलस्पून, काजू 2 टेबलस्पून, बदाम 2 टेबलस्पून, काळ्या मनुका सफेद मनुका 2 टेबलस्पून. त्यानंतर आपल्याला लागणार आहे दही 1/4 कप म्हणजेच 1/2 कप. इथे ऑरेंज ज्यूस मी घेतला आहे 1/2 कप. हा मी मार्केटमध्ये जो रेडीमेड ऑरेंज ज्यूस मिळतो तो वापरला आहे. त्यानंतर दूध लागणार आहे आपल्याला 120 ml, कॉर्नफ्लॉवर 1 टेबलस्पून, पाणी आपल्याला लागणार आहे 90 ml, 1/2 TSP मीठ आणि तेल आपल्याला लागणार आहे 1/2 कप. इथे मी रेग्युलर सनफ्लावर ऑइल असतं ते वापरते आहे. कोणतंही फ्लेवरचं किंवा वासाचं तेल आपल्याला वापरायचं नाही आहे केकसाठी. आणि या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. आता सुरुवातीला आपल्याला एका भांड्यामध्ये जे आपण गुळ घेतलं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आता हे आपल्याला गॅसवर ठेवून गुळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे. आता हे भांडं मी गॅसवर ठेवलं आहे. इथे आता आपल्याला गुळ जे आहे वितळेपर्यंत फक्त याला मिक्स करत राहायचं आहे कंटिन्यू. याचा आपल्याला पाक बनवू द्यायचा नाही आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. इथे हे तुम्हाला सिरप जे आहे थोडंसं काळसर दिसत असेल. इथे मी ऑर्गॅनिक गुळ वापरल्यामुळे याचा रंग असा डार्क आला आहे. आता गुळ पावडर वापरल्यामुळे याला काही जास्त वेळ नाही लागला. तुम्ही पाहू शकता हे गुळ मेल्ट झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आहे आणि एका बाउलमध्ये हे तयार गुळाचं सिरप मी काढून घेते. आता हे थंड करून घेते मी थोडंसं. 5 मिनटानंतर हे गुळाचं सिरप आता थंड झालं आहे. यामध्ये मी आता ॲड करते आहे टुटी फ्रुटी. आता या सिरपमध्ये आपल्याला आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ते ॲड करायचे आहेत. इथे मी ॲड केलं आहे खजूर, अक्रोड, बदाम, काजू, काळ्या मनुका, पांढऱ्या मनुका. ड्रायफ्रूट जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही वापरू शकता. हे थोडंसं मी मिक्स करून घेतलं आहे आणि आता यात मी ॲड करते जो ऑरेंज ज्यूस आपण घेतला होता तो ऑरेंज ज्यूस. हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता यावर झाकण ठेवून हे आपल्याला 1 तास साईडला ठेवायचं आहे. आता एका भांड्यामध्ये आपल्याला आपण जे दूध घेतलं आहे ते दूध आणि दही हे दोन्ही एकत्र करून हे सुद्धा आपल्याला थोडा वेळ साईडला ठेवायचं आहे. आता 1 तास झालेला आहे. हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे गुळाच्या सिरपमध्ये आणि ऑरेंज ज्यूसमध्ये छान सोक झाले आहेत. नंतर मी यामध्ये आता तेल ॲड करते आहे आणि तेल ॲड केल्यानंतर लगेचच मी यामध्ये 1/2 TSP एवढं व्हॅनिला एसेन्स ॲड करते आहे. हे आता मी थोडंसं मिक्स करून घेते. यावर चाळण ठेवून आता आपल्याला जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते चाळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला जे गव्हाचं पीठ घेतलं आहे ते गव्हाचं पीठ मी यामध्ये काढून घेते. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर, मीठ, त्यानंतर यात मी काढून घेते 1 TSP जायफळ पावडर, 1/2 TSP दालचिनी पावडर. यामध्येच मी आता बेकिंग पावडरसुद्धा काढून घेते. बेकिंग पावडर आपल्याला लागणार आहे 1/2 TSP. हा झाला 1 TSP आणि हा 1/2 TSP, टोटल 1/2 TSP. बेकिंग पावडरनंतर यामध्येच मी काढून घेते बेकिंग सोडा. बेकिंग सोडा आपल्याला लागणार आहे 3/4 TSP, म्हणजे 1/4 TSP जो चमचा असतो तो आपल्याला 3 वेळा घ्यायचा आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला चाळून घ्यायचं आहे. सर्व साहित्य चाळून घेतल्यानंतर एका चमच्याच्या मदतीने आपल्याला हे अशा पद्धतीने कट अँड फोल्ड मेथडने मिक्स करून घ्यायचं आहे. केकसाठीचं मिश्रण आपल्याला एका सिक्वेन्सने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मी छान मिक्स करून घेते. आता हे थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी जे दही आणि दूध साईडला ठेवलं होतं एकत्र करून ते थोडं थोडं ॲड करते. आता हे मी थोडंसं ॲड केलं आहे.
दही आणि दुधाचं जे मिश्रण होतं ते थोडंसं ॲड करून याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं। थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर उरलेलंसुद्धा दही आणि दूध मी यामध्ये ॲड केलं आहे। आता हे केकचं बॅटर मी छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हे केकचं बॅटर तयार आहे। हे थोडंसं जाडसरच असतं, हे आता आपण एका टीनमध्ये काढून घेऊयात। या केकसाठी इथे मी अशा पद्धतीचा टीन घेतला आहे, याला बन टीन असं म्हणतात। हा 8.5 इंचाचा आहे, याला मी तेलाने ग्रीस करून थोडंसं पीठ स्प्रिंकल करून रेडी करून घेतलं आहे। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा गोल टीन असला किंवा स्क्वेअर टीन असला तर तुम्ही तोही वापरू शकता। आता तयार केकचं बॅटर मी या टीनमध्ये काढून घेते। हा केक मी पातेल्यामध्ये बेक करणार आहे, त्यासाठी पातेलं मी अगोदरच प्रीहीट करायला ठेवलं आहे। केक चांगला बेक होण्यासाठी पातेलं अगोदर प्रीहीट करणं कंपल्सरी आहे, त्यामुळे जेव्हा आपण बॅटर बनवायला घेतो तेव्हाच आपल्याला पातेलं गरम करायला ठेवायचं असतं। आता हे सर्व बॅटर टीनमध्ये काढून घेतल्यानंतर याला मी थोडंसं लेवल करून घेते। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यावरूनही थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकू शकता। आता हा टीन मी थोडासा टॅप करून घेते। आता आपण हा केक बेक करणार आहोत, त्यासाठी इथे मी अगोदरच पातेलं प्रीहीट करायला ठेवलं होतं। या पातेल्यामध्ये फक्त मी एक रिंग ठेवली आहे आणि या रिंगवर आता मी जे तयार केकचं बॅटरचा जो टीन आहे तो ठेवते आहे। आता यावर झाकण ठेवून हा केक आपल्याला 40 ते 45 मिनटं बेक करायचं आहे। जर तुम्ही OTG किंवा मायक्रोवेवमध्ये बेक करत असाल तर 180 डिग्रीवर तुम्ही हा केक 40 ते 45 मिनटं बेक करू शकता। आता बरोबर 35 ते 40 मिनटं झालेली आहेत, मी हा खोलून बघते। वाव, बघूनच कळतं आहे की हा केक रेडी झालेला आहे। यामध्ये मी एक चाकू टाकून बघते आहे। हा चाकू जो आहे क्लीन बाहेर आला आहे, म्हणजे आपला जो केक आहे तो परफेक्ट एकदम बेक झालेला आहे, रेडी आहे। आता हा टीन मी बाहेर काढून घेते। आता हा केक बऱ्यापैकी थंड झाला आहे, अगदी थोडासा मला हाताला गरम लागतो आहे। तर मी तुम्हाला हा डिमोल्ड करून दाखवते। वर एक प्लेट ठेवायची, हा टीन उलटा करायचा, वरून थोडंसं टॅप करायचं आणि टीन अलगदपणे उचलायचा। तुम्ही पाहू शकता एकदम अगदी इझी असा हा केक सहजपणे डिमोल्ड झाला आहे। तुम्ही याचा टीनही पाहू शकता किती क्लीन आहे। आता हा मी तुम्हाला कट करून दाखवते। केक आपल्याला थंड झाल्यावरच कट करायचा आहे, नाहीतर तो कुस्करतो आणि त्याचे प्रॉपर पीसेस कट होत नाहीत। आता मी तुम्हाला हा कट केलेला पीस दाखवते। तुम्ही पाहू शकता या केकचं टेक्स्चर किती छान टेक्स्चर आला आणि मस्त आपला हा केक सॉफ्ट बनला आहे। यंदाच्या क्रिसमसला तुम्ही ही केकची रेसिपी नक्की बनवा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।